नमस्कार, भारतीय रेसिपीज अँड लाईफस्टाईलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवणार आहे गुलाबजामुन। तर त्यासाठी मी इथे मावा घेतला आहे आणि हा मावा आहे ना मी हाताने चांगला मॅश करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मळायला आपल्याला जितकं ते पीठ जोपर्यंत घट्ट होत नाही या माव्यामध्ये तोपर्यंत तेवढं आपल्याला याच्यात मैदा घालायचा आहे। आता मी तुम्हाला दाखवते याच्यात किती चमचे मैदा जातो इथे। तीन चमचे पहिले घातलेत, त्यांना मिक्स करून घेते। जोपर्यंत पीठ पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत मैदा घालायचा आहे। पाच चमचे जात आहेत की सहा चमचे जात आहेत मी तुम्हाला दाखवते आता। आणि इथे पनीर घेतलं आहे मी, 100 ग्रॅम पनीर आहे तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे मी। त्याचे बारीक पीसेस करून मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आहे। 100 ग्रॅम पनीर याच्यामध्ये पूर्ण घालायचं आहे। जर तुमच्याकडे पनीर नसेल तर तुम्ही मिल्क पावडरसुद्धा घालू शकता। बघा, तीन चमच्यामध्ये सुद्धा हे पीठ घट्ट झालेलं नाही। मी अजून याच्यामध्ये दोन चमचे घालून घेते। पाच चमचे झालेत। तर हे बघा, पीठ माझं मळून झाले आणि मला टोटली इथं 7 चमचे मैदा लागलेला आहे। आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेते। जास्त मोठे नाही आणि जास्त लहानही नाही, एक मध्यम आकाराचे असे गोळे करून घेते। तोपर्यंत पाक बनवून घेऊया आपण। इथे पाक बनवण्याकरिता 1 वाटी साखर घेते। आणि याच वाटीच्या मापाने 3 वाटी पाणी घ्यायचं आहे। 3 वाटी पाणी घेतलं आहे। आता गॅस पेटून घेते। लक्षात ठेवा, आपल्याला इथे एक तारी पाक बनवायचा नाही। आता इथे मी 3 वेलची फोडून घेतलेल्या आहेत आणि हे पाकामध्ये आपल्याला घालायचं आहे। पाक उकळतानाच घालायचं आहे, त्याच्याने मस्त त्याची सुगंध येईल। तर एकीकडे पाक होतोय तोपर्यंत ते इथे मी गॅसवर कढई ठेवले आणि त्याच्यामध्ये गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तेल तापलंय का बघूया। थोडंसं पीठ घालून बघते मी याच्यात। एवढंच तेल आपल्याला गरम पाहिजे। आता मी याच्यामध्ये 1-1 करून गुलाबजाम सोडून घेते। तेल सोडायचं त्याच्यावरती आणि लक्षात ठेवाय, मंदावाचेवरच आपल्याला तळून घ्यायचे। गॅस अजिबात फास्ट करायचं नाहीतर ते जळून जातील। हे बघा, तळून झालेत। आता मी काढून घेते। प्रकारे मी सर्व गुलाबजाम आता तळून घेते। साखरेचा पाक तयार झाला आहे, तो मी एका काचेच्या बाऊलमध्ये ओतून घेतला आहे। आणि लक्षात ठेवा, पाक तयार झाल्याच्या नंतर ना आपल्याला तो 1-5 मिनिटे थंड करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये गुलाबजाम टाकायचेत। कारण आपण जर तसेच गुलाबजाम गरम पाकामध्ये जर टाकले ना तर ते गुलाबजाम फुटू शकतात। त्याच्यामुळे ना थोडं पाक थंड करायचं 1-5 मिनिटं आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये गुलाबजाम ओतून घ्यायचे। तर अशा प्रकारे मी आता सर्व गुलाबजाम याच्यामध्ये टाकून घेते। अशा प्रकारे मी सर्व गुलाबजाम तळून घेतलेत आणि पाकात टाकलेले आहेत।
त्याच्यावर थोडीशी गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घालते। तर याला मी एक अर्धा तास बाहेरच ठेवते आणि त्याच्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवते थोडे थंड झाले की। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बाहेर गरम खाऊ शकता बाहेर ठेवूनच, नाहीतर थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड खावा। तर मी फ्रीजमध्ये ठेवते। हे बघा याला मी एक तास फ्रीजमध्ये ठेवलं, आता खूप थंड झालेले आहेत। आता हे खाण्यासाठी मी तुम्हाला काढून दाखवते। तर तुम्हाला कशी ही माझी गुलाबजामची रेसिपी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।